आषाढी यात्रेच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आता खरं तर विठ्ठल दर्शनाला सुरुवात झालेली आहे. आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा साजरा होतो आणि या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. आपण बघतो पण मंदिरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती दर्शनाची रांग गेलेली आहे. विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे. चंद्रभागेचा तीर भाविकांनी फुलून गेलेला आहे. दिंड्या पताका जयघोष सुरू आहे. एकूणच बघून बघतो की आपण हे विठ्ठलाची सावळी मूर्ती साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास आपण पाहतो की विठ्ठलाची ही सावळी मूर्ती सावळे रूप आपल्या प्रेक्षकांना पाहता येत आहे. मुख्यमंत्र्यांनी खास आषाढी यात्रेच्या निमित्ताने पोशाख देखील परिधान केलेला आहे. आज पहाटे पूजा झाल्यानंतर खरं तर विठ्ठलाचं दर्शन आता सुरू झालेलं आहे आणि आज दिवसभर मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये आषाढीचा सोहळा साजरा होतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.